मी सर्वांचे आभार मानतो, मंडळीचे आभार मानतो, एस्पेशली बाळकसाहेब पाळकिनबाई, कमिटी मेंबर्स या सर्वांचे आभार मानतो. सर्वांनी आत्तापर्यंत प्रार्थनेमध्ये मला उचलून धरलं आहे. जरी घरापासून लांब असलो, चर्चपासून लांब असलो, तरी तुमच्या सगळ्यांचा प्रार्थनेचा हात माझ्यावरती नेहमी असतो, म्हणून देव बाप्पाला धन्यवाद देतो. आणि खरंच आजचा दिवस माझ्यासाठी पण खूप स्पेशल आहे, कारण की ज्या मंडळीमध्ये लहानपणापासून मोठा झालो, सर्वांसंगती वाढलो, यूथ मेंबर्स असू दे, संडे स्कूल असू दे, चर्चच्या ॲक्टिव्हिटीज असू दे, ह्या सर्व गोष्टी होत असताना देखील आपण सर्वजण एकत्र होतो. आणि देवबाप्पाच्या नावाला धन्यवाद देतो की पुन्हा एकदा त्यांनी त्याच्या मंदिरामध्ये नेहमी लिडिंग करायला मी उभा असतो, पण आज संदेश देण्यासाठी ही संधी त्यांनी मला दिली, म्हणून देवबाप्पाच्या नावाला लाखो लाख धन्यवाद देतो. आजचं जो वचन आहे हे थोडंसं वेगळं असणार आहे. हे आपल्या रेग्युलर जे वचन आपण ऐकतो तसं नसेल एखाद्या वेळेस, काही जणांसाठी काही गोष्टी नवीन असतील. पण ह्या वचनाची गरज कुठं ना कुठं आपल्या प्रत्येकाला आज आपल्या आयुष्यामध्ये आहे. कारण की ज्यावेळेस एक बाळ मोठं होतं, त्यावेळेस त्या बाळाला मोठं होत असताना बऱ्याच गोष्टी नवीन शिकायची देखील गरज असते. एक रांगणारं बाळ जर 25 वर्षापर्यंत जर रांगत असेल तर ते बाळ मोठं झालेलं नाही आहे. आणि म्हणून एका बाळाला जसं मोठं होताना हळूहळू एक एक बेबी स्टेप्स तो घ्यायला लागतो, चालायला लागतो, आणि त्याच्यानंतर मग तो चालतो, पळतो, आणि मग तो मे बी बाईक चालवतो, रिक्षा चालवतो, गाडी चालवतो, काही पण चालवू शकतो, पण ते बाळ रांगणं सोडतं. आणि आज आपण आज इतके मॅच्युअर झालो आहोत, आपण 20 वर्ष 25 वर्ष देवामध्ये आपण वाढत आहोत, आणि त्याच्या संगती वाढत असताना बऱ्याच गोष्टी नवीन आपण शिकलो. रोज नवीन अनुभव आपल्याला येतात, कोणाकोणाला रोज त्याचे नवीन अनुभव येतात, राईट. सो मी ज्यावेळेस आता ह्यावेळेस बोलत आहे तर एकदम असे सगळे सिरियस लुक देऊ नका मला. मी ज्यावेळेस माझ्या स्टुडंट देखील बोलत असतो, मला इंटरॅक्शन्स फार आवडतात, है ना. तर मी इकडून तुमच्यावरती जर फायर देत आहे, तिकडून थंड हवा देऊ नका, ठीक आहे. सो आपण एकमेकांसंगती बोलू, इंटरॅक्टिव्ह आजचं हा टॉक थोडासा असेल. मला तुमच्या सर्वांसंगती देखील बोलायचं आहे. आणि खरंच ज्यावेळेस त्याचं वचन आपण वाचतोय, त्याचं वचन आपण शिकतोय, तर ते तुम्ही देखील ग्रहण करणं तेवढंच गरजेचं आहे. कारण की मी जर फोन द्यायचा प्रयत्न केला आणि समोर कोणी फोन पकडला नाही तर ते फोन खाली पडेल. कोणीतरी तो फोनला पकडला पाहिजे. आणि त्याचं वचन सांगतं, बी ज्यावेळेस टाकलं जातं, काही बी चांगल्या मातीत पडतं, काही बी खडकाळ जागेवर पडतं, काही बी काट्यांमध्ये पडतं, आणि ते काही बी वाढत नाही, काही बी पक्षी येऊन खाऊन निघून जातात. आज जे बी इथं टाकलं जाणार आहे त्या बियाची आपल्याला काळजी घ्यायची की ते चांगल्या भूमीमध्ये पडेल, आमेन. आणि म्हणून आजचं जे वचन आहे हे हा असा थोडा टॉपिक आहे ज्याचं सैतानाला फार वाईट वाटतं. ही हेट्स दिस मेसेज. आणि म्हणून तो तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न करेल, तो तुम्हाला डिस्टर्ब करायचा प्रयत्न करेल. कारण जे सांगितलं जातं ते तुमच्या जर अंतकरणामध्ये गेलं तर शायद तुमची लाईफ चेंज होऊ शकते, त्याला ते पाहिजे नाही आहे. म्हणून यावेळेस आपण प्रार्थना करू खरंच की देवा, तुझं वचन जे येत आहे त्याच्यासाठी माझ्या अंतःकरणाला तू प्रिपेअर कर, माझ्या मनाला तू प्रिपेअर कर. कारण की हे हेड नॉलेज नाही आहे, हे रेव्हलेशन नॉलेज आहे. हे ज्यावेळेस तुम्ही अनुभव घेता त्यावेळेस तुम्हाला समजतं की ही काय गोष्ट आहे. आणि त्याच्या वचनातून भरपूर स्क्रिप्चर्स मी काढले आहेत. ज्यांना वाटतंय की स्क्रिप्चर्स नोट डाऊन करायचे ते प्लीज नोट डाऊन करा, कारण की हे आपल्याला पुढं कामाला येणार आहे. आणि यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊन हीच विनंती करू देव बाप्पाला की खरंच आमचे कान, आमचे डोळे तू उघड आणि जे वचन येत आहे त्याला ग्रहण करण्यासाठी आम्हाला तयार ठेव. यावेळेस आपण प्रार्थना करू. पवित्र 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 पित्या, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. ही सुंदर अशी संधी देव बाप्पा तू दिलीस, मन तुझ्या नावाला लाखो लाख धन्यवाद देतो. खरंच आलेल्या सर्वांवरती तुझा आशीर्वादाचा हात देव बाप्पा तू ठेवलास, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो. जी भक्ती होती, जी उपासना होती, तू ॲक्सेप्ट केलीस, म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देतो. येणारं जे वचन आहे देव बाप्पा त्याच्यासाठी तू आमच्या अंतःकरणाला तयार कर.
मला माझ्या जिभेला स्पर्श कर आणि माझा निघणारा प्रत्येक शब्द हा तुझ्याकडून देवपत्व असू दे. पवित्र आत्म्या, मी कम्प्लिटली तुझ्यावरती डिपेंडंट आहोत. तू जे आज सांगायची तुझी इच्छा आहे ते तू सांग आणि आम्हाला सर्वांना समजणारं मन दे, अंतःकरण दे आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये तुझं लागणारं मार्गदर्शन आमच्या सर्वांसंग तिथं असू दे. लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. स्तोत्रसंहिता 119 यावेळेस आपण काढूया. स्तोत्रसंहिता 119:130 वचन. या वचनाच्या मागं हे जस्ट एक इंट्रोडक्शन म्हणून मी तुम्हाला हे वचन सांगत आहे की खरंच ज्यावेळेस आजचं वचन तुम्ही ऐकणार आहात तर तुम्ही काय एक्सपेक्ट करणार आहे. ही सर्व्हिस संपूपर्यंत तुम्ही काय एक्सपेक्ट करू शकता आजच्या सर्व्हिसमधून. स्तोत्रसंहिता 119:130 कोणी वाचेल माझ्यासाठी मराठीतून? तुझ्या वचनाच्या उलघड्याने प्रकाश प्राप्त होतो, त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते. एखाद्या अंधाराच्या रूममध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता आणि तिथं ज्यावेळेस प्रकाशाचं बटन जर लाईटचं बटन दाबलं, अंधार राहतो का त्या रूममध्ये? नाही राहत ना. तिथं काय येतो? लाईट येतो आणि लाईटनी सर्व रूम कवर होतं. आणि परत जर तू स्विच बंद केला तर परत तिथं काय येतो? जिथं देवाचं वचन आहे त्याच्याने प्रकाश येतो आणि जिथं प्रकाश नाही आहे तिथं ऑब्व्हियसली अंधकार आहे. सो जिथं तुमच्या मनामध्ये जर वचन आज येत आहे तर त्याच्याने तुमच्या मनामध्ये प्रकाश येणार आहे आणि ह्या प्रकाशाने आपल्याला भरपूर नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत. कारण की एक गॅप मी नेहमी इतक्या वर्षांमध्ये हा रिअलाइज केला. हा गॅप म्हणजे बायबलमध्ये जे प्रेषित होते त्या सर्वांची काम करायची पद्धत आणि आपली काम करायची पद्धत ना खूप वेगळी आहे. कोणाकोणाला वाटतं असं? नसल वाटत. आता मी तुम्हाला सांगतो का. आपण बऱ्याच लोकांना आजपर्यंत सुवार्ता सांगितले, बऱ्याच लोकांपर्यंत देवाचं वचन घेऊन झालो, पण आज किती आपल्या चर्चमध्ये ज्यांना आपण वचन सांगितलं ते बसलेत? हा प्रश्न मला मंडळीसाठी आज विचारायचा आहे की आपण गेले 20 वर्ष, गेले 25 वर्ष देवामध्ये वाढत आहोत आणि आज आपण देवासाठी किती आत्मे जिंकले आणि आज किती चर्चमध्ये बसले आहेत. ही खरंच एक डोळे उघडणारा हा क्वेश्चन आपल्या सर्वांसाठी आहे. कारण की ज्या देवाने आपल्या सर्वांसाठी आपले पाप घेऊन वधस्तंभावरती तो गेला आणि त्याच्यानंतर तो मेल्यातून पुन्हा उठला, जिवंत देव आहे आपण म्हणतो, है ना. माझं फेवरेट सॉन्ग आहे जिंदा खुदा है हमारा. आणि ते जिवंत देवाची आपण लेकरं असताना आज आपण आपल्या लाईफमध्ये काय करत आहोत? आपण आपल्या जॉबमध्ये बिझी आहे, अभ्यासामध्ये बिझी आहे, कामामध्ये बिझी आहे, बिझनेसमध्ये बिझी आहे, कामकाजामध्ये बिझी आहे, पण त्याच्या राज्याच्या वाढीसाठी आपण काय करत आहोत? आज चर्चला येणं, वेनसडेची प्रेयर मिटिंग करणं, महिला मंडळ, पुरुष मंडळ, तरुण संघ करणं हे देवाचं राज्य आहे का? है ना. हा क्वेश्चन मार्क आहे आपल्यासाठी. आणि खरंच जर आपण ते बाळ, जसं मी बोललं, वाढत आहे, वाढत आहे, वाढत आहे, वाढत आहे, ते बाळ आज वाढून चालायला पण लागलं आहे, पण त्याच्या चालण्याने कोणावर फरक पडत आहे का? आपण आज काय इम्पॅक्ट, काय साक्ष आपण लोकांसमोर ठरवतो का? असं होत आहे का की जे बाकीचे विधर्मी लोक आहेत त्यांचं आपलं जीवन सारखंच आहे, असं होतं का कधी कधी? वाईट वाटतं. त्यांच्या लाईफमध्ये पण प्रॉब्लेम्स आहे, आमच्या लाईफमध्ये पण प्रॉब्लेम्स आहे. ते लोक पण आजारी पडत आहेत, आम्ही पण आजारी पडतो आहे. ते लोक पण चुकीच्या गोष्टींमध्ये अडकलेले आहेत, आपले लोक पण चुकीच्या गोष्टींमध्ये अडकलेले आहेत. मग आपण जिवंत देवाची लेकरं कसे? ॲडिक्शन्समध्ये आपले लोक आज अडकलेले आहेत, ॲडिक्शन्समधून बाहेर त्यांना येता येत नाही आहे. हा जिवंत देव जो आपल्याला सामर्थ्य देतो त्याच्याबद्दल आज आपण
समजणार आहोत. कारण की त्याचं वचन सांगतं, ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. होशय 4:6 लिहिलं आहे, ज्ञानाच्या अभावी माय पीपल आर डिस्ट्रॉइड बिकॉज ऑफ लॅक ऑफ नॉलेज. काही गोष्टींचं ज्ञान जोपर्यंत आपल्याला नसतं तोपर्यंत आपला नाश होत राहतो. आणि खरंच ज्यावेळेस आपण म्हणतो की आम्ही जिवंत देवाची लेकरं आहोत, तर आपल्यामध्ये कोणत्या त्या गोष्टी आहेत ज्या असल्या पाहिजेत. जसं मी स्टार्टिंगला म्हटलं की जे शिष्यांची कामं होती, ॲक्ट्सचं जे आपण बुक वाचतो किंवा गॉस्पल्समध्ये आपण वाचतो, मत्तय, मार्क, लूक, योहान, प्रभू येशू ख्रिस्त काय करत होता? तो फक्त बोलत नव्हता, तो पॉवर डेमॉन्स्ट्रेट करत होता. आज आपण बोलतो तर आहोत त्याच्यासारखे, पण आपण ती पॉवर डेमॉन्स्ट्रेट करत आहोत का लोकांसमोर? येतं का आपल्याला करता? कारण की माझ्या पवित्र शास्त्र मला हे सांगतं की जो पवित्र आत्मा ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवले तो आज माझ्यामध्ये राहतो. कोणाकोणाचा विश्वास आहे पवित्र आत्मा माझ्यामध्ये राहतो? इकडच्या लोकांचा विश्वास आहे का? सगळ्यांचा विश्वास आहे. मग जर तो पवित्र आत्मा ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवले तो जर माझ्यामध्ये राहतो, तो आज माझ्यामध्ये काय करतोय? का मी त्याला काही करू देत नाही आहे? चॅलेंजिंग क्वेश्चन. कारण तो पवित्र आत्मा ज्यावेळेस शिष्यांना मिळाला त्यांनी पूर्ण जग उलटपालट करून टाकलं, आणि तो पवित्रा ज्यावेळेस आपल्याला मिळाला आपण फक्त संडेला चर्चला येतोय. मॅच होतंय मॅच. शिष्य ज्यावेळेस जायचे, माझी फेवरेट स्टोरी आहे, पीटर अँड जॉन, पेत्रा आणि योहान मंदिराजवळ चालले होते आणि त्यांनी पाहिलं मंदिराच्या दारापाशी एक लंगडा मनुष्य बसलेला आहे. काय बोलले ते त्याला? उठ, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, पापांची क्षमा कर, पश्चाताप कर, कदाचित देवाची इच्छा असेल तर तू तुला बरं करल. काय बोलले ते त्याला? कडे वचन आहे, येशू ख्रिस्ताच्या नावात उठ, चालू लाग. कुठून येतो हा कॉन्फिडन्स? स्वतःवरती होता का कॉन्फिडन्स? ते जर त्याला बोलू शकले असते की ठीक आहे ब्रदर, आम्ही तुझ्यासाठी प्रार्थना करू, आम्ही देवाला मागू, देवाची इच्छा असेल तर तो तुला बरं करेल, असं बोलले का ते त्याला? आज आपण किती लोकांना सुवार्ता सांगितली आहे, आणि मी खरंच माझी इच्छा आहे, मला करायचं आहे, मी अजून केलेलं नाही पण मी ट्राय करत आहे माझ्या परीने, की खरंच ज्यावेळेस आपण एखाद्याला सुवार्थ सांगायला जातो त्यावेळेस जर आपण तिथं आपलं जिवंत देव आहे हे ज्याला प्रूफ केलं ना, तर त्याला आपले शब्द कमी वापरावे लागतील. कारण की जर जिवंत देव आहे तर त्याचं सामर्थ्य तिथं दिसतं. आपण प्रार्थना करतो लोकांसाठी, लोकं बरे होतात, बऱ्याच वेळेस असं पण होतं की आप लोकं बरे नाही होत, आपण कन्फ्यूज होऊन जातो की प्रार्थना काय करत आहोत आपण. आणि म्हणून त्याचं वचन जे सांगत आहे की ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झाला आहे. पहिले करिंथ 4:20 आपण सर्वजण काढूया. 1 Corinthians 4:20. पहिले करिंथ 4:20 कोणी वाचेल माझ्यासाठी? कशामध्ये आहे देवाचं राज्य? हॅलो चर्च, कशामध्ये आहे देवाचं राज्य? देवाचे राज्य बोलण्यात नाही पण सामर्थ्यामध्ये आहे. ज्यावेळेस पेत्र आणि योहान त्याला बोलले, असे भरपूर इन्सिडेंट्स आहेत पूर्ण बायबलमध्ये तुम्ही जर वाचला असेल तर, येशू ख्रिस्तानी देखील ज्यावेळेस तो आला होता त्यावेळेस तो काय करत होता? तो प्रीच करायचा आणि तो लोकांना बरं करून टाकायचं, असंख्य लोकांची वाढ व्हायची. आणि मी योहानाचं पुस्तक ज्यावेळेस वाचत होतो रिसेंटली, त्यावेळेस मी एक गोष्ट सारखी मला खटकत होती त्याच्यामध्ये, की जे सदुकी फरुसी लोक होते ना, ते त्याच्यावर विश्वास नव्हते ठेवत की तू जिवंत देवाचा पुत्र नाही आहेस म्हणून.
प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देव इन फ्लॅश, त्याला ते लोक नाकारत होते की तुझ्यामध्ये असं लिहिलंय की तुझ्यामध्ये भूत आहे. देवाला म्हणतायत तुझ्यामध्ये भूत आहे, तू सैतानाचा आहेस. आणि तिथं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही माझ्यावरती विश्वास नसल ठेवत, पण जी कामं मी करतो त्याच्यावरती तरी तुम्ही विश्वास ठेवा. आणि खरंच आज काही लोक आपल्यावरती विश्वास नाही ठेवणार, काही लोक आपल्याला समजून नाही घेणार, पण जिथं पावर दिसते ते ऑटोमॅटिकली देवाकडून आहे हे आपल्याला दिसतं. आणि खरंच आज आपल्या लाईफमध्ये आपण ह्या टॉपिकवरती की आपला जन्म झाला, नवीन जन्म ज्यावेळेस झाला, कोणती गोष्ट आहे जी पप्पाने आपल्याला दिली आहे, ती आहे ऑथॉरिटी. आपलं जे आयडेंटिटी आहे क्राइस्टमध्ये ती आहे ऑथॉरिटी, सत्ता. यावेळेस आपण उत्पत्ती 1:26 आपण काढूया. उत्पत्ती 1:26 कुठं कुठं दिलंय? समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्राम पशु, अवघी पृथ्वी, पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी, यावर ते कोण माहिती का? ते म्हणजे आपण. ते सत्ता चालवते. पण आपण पुढं बघतो की सैतानाने येऊन हवेला भुरळ घातली, आदम हवा दोघं पापात पडले, आणि जे एदेन बाग होती त्या एदेन बागेतून ते बाहेर निघून गेले. पण जसं जसं पाप वाढत गेलं आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा आला, त्या क्रूसावर त्यांनी मरण घेतलं आपल्यासाठी, ती सत्ता जी निघून गेली होती ती पुन्हा एकदा मंडळीच्या हातामध्ये त्याने दिलेली आहे. आणि त्याचं अंडरस्टँडिंग, रिअलायझेशन आज आपण पुढं बघणार आहोत. बऱ्याच वेळेस आपण असं म्हणतो की जे झालं ते देवाची इच्छेने झालं. ख्रिस्ती लोकांच्या तोंडामध्ये हा सेंटेन्स खूप प्रॉपर फिट असतो, जे झालं देवाची इच्छेमुळे झालं. आम्ही कसलीच रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही, आम्ही सगळा बोजा देवावर टाकून दिला. आम्ही रिस्पॉन्सिबल कशासाठीच नाही, आम्ही काही चुका नाही केल्या, आम्ही काही विचित्र गोष्टी नाही केल्या, जे झालं ते देवामुळे झालं. आपल्याला रिस्पॉन्सिबिलिटी घेण्यास कठीण जातं कधी कधी, कारण की ती रिस्पॉन्सिबिलिटी आपण नाही घेऊ शकत, म्हणून आपण काय कोणाच्या अंगावर टाकतो? देवाच्या अंगावर टाकून, जे झालं ते देवा. आता बऱ्याच वेळेस असं किती जणांसंग ते झालं आहे, माझ्यासंग ती झालं आहे म्हणून मला माहिती आहे. करायची एक गोष्ट असते, चांगली गोष्ट करायची असते, होऊन जाती वाईट गोष्ट आपल्या स्वतःच्या हातून. देवबाप तिथं आपल्याला थांबवतो का? नाही, आपल्या हातून ती गोष्ट होऊन जाती आणि नंतर आपल्याला वाटतं की अरे चूक झाली आहे माझ्याकडून. मग आपण कसं म्हणू शकतो जर देवानी थांबवलं नाही तर जे झालं ते देवाची इच्छेमुळे झालं? आपला काहीतरी रोल आहे त्याच्यामध्ये, आपली काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यामध्ये आहे. प्रत्येक गोष्ट जी होत आहे ही देवानी केली तुमच्या लाईफमध्ये असं नाही आहे. मला तुम्हाला आज सांगू द्या, आज जर काय अटकलेलो असू, कुठल्या गोष्टींमध्ये अटकलेलो असू, त्याच्यातून बाहेर येण्याची शक्ती देवाने तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यावरती ढकलू नका, कारण जोपर्यंत आपल्याला समजत नाही की ओके मी केलेल्या गोष्टी ज्या आहेत किंवा ह्या गोष्टीतून बाहेर येण्याची शक्ती देवाने जर मला दिलेली आहे तर मग तुम्ही तसा विचार करायला लागताल. पण जर तुम्हाला माहितीच नसेल तर तुम्ही काहीच नाही करू शकत त्याच्यामध्ये. मत्तय 28:18-20 वचन आपण काढूयात. मत्तय 28:18-20
आमेन. वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे की सर्व अधिकार मला दिलेला आहे. आज आपण म्हणतो आणि आहोत आपण देवाचं शरीर आहोत. ख्रिस्त हा मंडळीचा हेड आहे, राईट? तो ह्या मंडळीचा हेड आहे, डोकं तो आहे, मस्तक तो आहे, है ना. आता कधी असं झालं आहे का की तुम्ही किचनमध्ये बसलाय, तुमचं डोकं पाणी प्यायला गेलं आहे आणि तुमची बॉडी इथंच राहिली? नाही झालं कधी? किंवा डोकं झोपलं आहे आणि बॉडी आंघोळीला गेली? पॉसिबल आहे? नाही. स्पिरिच्युअल लाईफमध्ये हे समजणं आपल्याला गरजेचं आहे की जर त्या मस्तकाला अधिकार आहे तर पूर्ण शरीराला देखील अधिकार आहे. कारण आपला अधिकार आपल्या स्वतःचा नाही आहे. मी पुन्हा सांगतोय, आपला अधिकार आपला स्वतःचा नाही आहे, त्याच्या नावाचा अधिकार आपल्यामध्ये आहे. आमेन. आणि खरंच ज्यावेळेस त्या अधिकाराने आपण चालतो, प्रभू येशू ख्रिस्त जसा, मी नेहमी माझ्या पर्सनल प्रेयर लाईफमध्ये माझी ही नेहमी प्रार्थना असते की खरंच पवित्र आत्म्या येशूसारखं आम्हाला बनव, म्हणजे आम्ही त्याच्यासारखं वागू, आम्ही त्याच्यासारखं बोलू शकू, चालू शकू, विचार करू शकू आणि त्याच्यासारखी कामं देखील करू शकू. कारण त्याचं वचन सांगतं, ही जी मिस्ट्री आहे जी बऱ्याच वर्षांपासून गहन ठेवली होती, ती कोणती मिस्ट्री माहिती आहे का? की येशू तुमच्या मध्ये आहे. आणि जर तो येशू तुमच्या मध्ये आहे तर तो ती कामं जी त्यावेळेस करत होता ती आजही करू शकतो. कारण आपलं शास्त्र आपल्याला सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त काल आज आणि सारखा आहे. ही इज द सेम. तो चेंज नाही झालाय, आपण चेंज झालोय. तो तसाच आहे, तो पवित्र आत्मा देखील तसाच आहे, आपला स्वर्गीय पिता देखील तसाच आहे. आपण चेंज झालोय आणि आपण जगामध्ये इतके गुंतवून गेलोय की आपण विसरून गेलोय की आपण कोण आहोत. जिवंत देवाची लेकरे आपण आहोत. आणि तो कॉन्फिडन्स, आता हे एक एक्झाम्पल बऱ्याच जणांना समजेल. एखादा पोलीसवाला, पोलीस त्यांना एखादी बँक गार्ड करायला समजा ठेवला आहे, ठीक आहे, नीट आहे का? पोलीसला बँकला गार्ड करायला ठेवला आहे. चोर आले, चोरांनी बँक लुटली आणि पोलीस स्टेशनला कॉल करून सांगायचा प्रयत्न करत आहे. कॉल करतोय, पाठवा, मदत पाठवा, मदत पाठवा. पोलीस, आपण हसू ना अशा गोष्टीला, पोलीस आहेस तू, तुला अधिकार दिला आहे. आज आपण ख्रिस्ती लोक त्या अधिकारांमध्ये आहोत आणि आपण काय करतोय, देवा मदत पाठव, देवा मदत पाठव. ते म्हणतोय, मी तुला अधिकार दिलाय का? दिलाय ना, वापर त्याला. आपण काय करतोय, देवा मदत पाठव, देवा मदत पाठव. जे झालं ते देवाच्या इच्छेमुळे झालं. मत्तय 10:1, काही नवीन शिकताय तुम्ही आज? समजतंय का डोक्यावरून? एरोप्लेन वाव. तेव्हा त्याने आपल्या 12 शिष्यांना जवळ बोलवून त्यांना अशुद्ध आत्म्यांवर सत्ता देऊन ते काढून टाकण्याचा व सर्व विकार, सर्व दुखणी बरी करण्याचा अधिकार दिला. आज प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का? की आपण आपल्या लाईफमध्ये इतके बिझी झालो आहे ना की सैतान आपल्या घरामध्ये येऊन काम करून जायला ना आपल्याला कळणार पण नाही. कारण आपल्याला माहितीच नाही की अरे बापरे, हे सैतानाचं काम होतं आमच्या घरामध्ये. आपल्याला समजणं गरजेचं आहे, चतुर राहणं गरजेचं आहे, शार्प राहणं गरजेचं आहे,
कुठली गोष्ट आपल्या घरामध्ये आज होत आहे जी तुम्हाला वाटतं देवाकडून ती नाही आहे, आणि जी देवाकडून नाही आहे ती कोणाकडून आहे ते सांगण्याची मला तुम्हाला गरज नाही आहे. पण आपण इतके कम्फर्टेबल झालो आहे ना त्या गोष्टी सांगते की आपल्याला समजत पण नाही की हा आहे देवाकडून आहे का सैतान. चाललंय चालू द्या, लाईफ चालती, लाईफ आहे, सबके साथ होता है, सबके साथ नहीं होता. हम मसीह चुने गए लोग हैं, हमारे साथ ऐसा कुछ नहीं होता. हे ज्यावेळेस मेंटॅलिटी आपली होती की जगातल्या लोकांसारखं आपलं लाईफ राहणार नाही, आपण जर सिलेक्टेड चोजन म्हणतो आपण स्वतःला, देवाची जिवंत देवाची लेकरे आहोत, जिवंत देवाची लेकरं ना जिवंत देवाच्या लेकरांसारखी वागतात. पण सगळ्यात फेमस वेडिंग आता चालू आहे, अनंत अंबानी राधिका मर्चंट. अंबानीचा मुलगा आहे तो, आणि त्यांनी सगळ्यांसमोर खाली बसला त्याला, त्याला तसं वागणं गरजेचं आहे ना. ज्यावेळेस तो म्हणतो स्वतः की मी अंबानी फॅमिलीचा मुलगा आहे, मी ते रिचेसमध्ये आहे, मी त्या ग्लोरीमध्ये आहे, तर मग त्याला देखील तसं वागणं गरजेचं आहे. नाहीतर मग तो वेगळा असेल आणि त्याची फॅमिली वेगळी असेल. त्या अधिकाराने तो प्रत्येक घरातल्या सर्वंट संगती बोलू शकतो का? तो त्याच्या घरातल्या नोकरांना, त्याच्या बापाचं घर जरी असलं ते, त्याच्या घरातल्या नोकरांना तो म्हणेल का प्लीज मला पाणी देता का, असं बोलेल का तो त्याच्या घरामध्ये? हा विचार करा. ज्यावेळेस आपण म्हणतो की ही पृथ्वी आपल्या जिवंत देवाने बनवली, आपण त्याची लेकरं आहोत, तर आपण कसं आज वागत आहोत? वचन सांगतं की जोपर्यंत एका मुलाला त्याचा अधिकार समजत नाही, तो एका नोकरासारखा त्या घरामध्ये राहतो. वचनात लिहिलेलं आहे. आज आपण नोकरासारखे राहतोय का त्याच्या मुलासारखे राहतोय हे आपल्या आपल्या मनामध्ये सत्यकाने विचारा. कारण की आपलं लाईफ मिझरेबल नसलं पाहिजे, लोकांना तुमच्याकडे बघून दया नाही आली पाहिजे. अरे बिचारा किती ना याच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, अहो बघितलं का त्यांना किती आजारपण आहे ना त्यांच्या घरामध्ये. रिफ्यूज इट, रिफ्यूज इट. स्ट्रॉंग रहा आणि म्हणा की ह्या गोष्टी माझ्या घरामध्ये राहणार नाहीत. की दया, सिंपती, माझ्याबद्दल लोकांनी बोलावं. काही काही लोक असे अचीवमेंट केल्यासारख्या गोष्टी सांगतात. तुम्हाला माहिती का 15 वर्षांपासून पायामध्ये दुखणं आहे माझ्या, फुगिरीनी काय सांगायचं, 20 वर्षापासून पाठीत दुखणं आहे माझ्या. कोणाला गौरव देतोय आपण? जिवंत देवाला. थिंक अबाउट इट. तुम्ही शब्द काय वापरता, तुमच्या तोंडातून काय शब्द बाहेर येत आहेत? मोठे मोठ्या फुगिरीने, प्राईडने तुम्ही सांगता आम्ही जन्मताच गरीब आहे, आपली जेवढी चादर तेवढेच पाय पसरायचे. का का छोटी चादर दिली का देवाने तुम्हाला? नाही ना. काय बोलतोय आपण? आपण आपण स्वतःची आयडेंटिटी काय करून ठेवली आज? पर्सनॅलिटी डिसऑर्डर असतो माहिती आहे ना तुम्हाला सायकोलॉजीमध्ये, स्प्लिट पर्सनॅलिटी. चर्चमध्ये येऊन हो जिवंत देवाचे आम्ही लेकरे आहोत, आणि बाहेर गेल्यावरती इथं आपण उपासना त्याला देतो, आणि बाहेर गेल्यावरती कोणाला उपासना देतो? काय माझं लाईफच खराब आहे, माझा जॉबच खराब आहे, माझा अभ्यासच खराब आहे, माझे टीचर्स खराब आहे, माझा बॉस खराब आहे, मला पैसे कमी पडतात, मला सॅलरी नाही आहे, कुरकुर कुरकुर कुरकुर. इस्रायली लोकांची सवय होती आई कुरकुर कुरकुर करायची. देवबाप त्यांना सगळ्या गोष्टी पुरवत होता. टाइम टू टाइम जेवण येत आहे, टाइम टू टाइम पाणी मिळत आहे, टाइम टू टाइम शॅडो आहे, छत आहे, पण कुरकुर, मिझरेबल लाईफ जगाय, स्वतः विक्टिम बनवून घेतलंय स्वतःला. आम्ही खूप गरीब आहे हो, तुम्हाला काय सांगायचं. आज ते विक्टिमहूड तुमच्या तोंडातून निघून जाणार आहे. आमेन. गुड. सो त्याने आपल्याला अधिकार दिलेला आहे सर्व दुखणी बऱ्या करण्याचा.
आपण दुखणे घेऊन बसलो आहे वर्षानुवर्षापासून. आता कळतंय मी का म्हणत होतो, प्रेषितांची सेवा आणि आपल्या सेवेमध्ये आज जमीन आसमानचा फरक आहे. ते गेले आणि त्यांनी ती पॉवर मॅन डेमॉन्स्ट्रेट केली आणि लोकांनी पाहिलं, विश्वास ठेवला, आले लोकांकडं, देवाकडं लोक. आपण लोकांना जाऊन सांगतोय पापाची क्षमा करा, देवावर विश्वास ठेवा, लोक नाही येत. आणि खरंच जर असं झालं की आपण जाऊन एखाद्यासाठी प्रार्थना केली आणि तो माणूस, एक दिल्लीचं मी इन्सिडेंट तुम्हाला सांगेल. चर्चमधली एक व्यक्ती तिकडच्या चर्चमध्ये आहे, नॉर्मल चर्च जाणारी व्यक्ती आहे ती. रेल्वे स्टेशनवरती गेली आणि ती तिच्या मेट्रोची वाट बघत होती. तिला दिसलं तिथे एक भिकारी बाई भीक मागत आहे, लंगडी बाई. ती त्या बाईकडं गेली, तिला विचारलं, तू देवावर विश्वास ठेवतेस का, तुझा विश्वास आहे का देव तुला बरं करू शकतो? ती बोलली, हा माझा विश्वास आहे, येशूच्या नावात उठ आणि चालू लाग. ती बाई उठली, ती चालू लागली आणि आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी ते बघून ते शॉक झाले की इथं काय चाललं आहे, ही बाई तर इथं भीक मागत होती. ह्या ज्या तुम्ही बायबलमध्ये स्टोरीज वाचता, ह्या स्टोरीज नाही आहेत, या स्टोरीज नाही आहेत. हा मनातून गैरसमज काढून टाका, ह्या रिअल लाईफ इन्सिडेंट्स, हिस्ट्री आहे ती हिस्ट्री. जसं त्या काळामध्ये पेत्रा आणि योहानाने त्या बाईला उठवलं, देवाला गौरव दिलं, आजच्या तारखेमध्ये देखील असे इन्सिडेंट्स होत आहेत. पण आपला विश्वास कुठे आहे? त्या विश्वासाने ज्यावेळेस आपण चालतो, त्या विश्वासाने आपण ज्यावेळेस बोलतो, त्या विश्वासाने ज्यावेळेस आपण वागतो, ती पॉवर ऑटोमॅटिकली मॅनिफेस्ट व्हायला लागते. पण विश्वासच नाही, देवानी ते त्या काळात केलं, देव ह्या काळात कळत नाही. तर त्यावेळेस तर पवित्र आत्मा आणि आजचा पवित्र आत्मा वेगळा वेगळा होता का? कथेने आपल्याला थोडं छोटंवालं वर्जन दिलंय, ट्रायल वर्जन आहे ते, मेनवाला नाही देणार हा तुम्हाला, ट्रायलवालं आहे. याच्यामध्ये फीचर्स थोडेसे कमी मिळतात. असं आहे का? विचारा स्वतःला, काय करतोय आज आपण, काय करतोय? तोच पवित्र आत्मा, तोच प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने 2000 वर्षापूर्वी कामं केले, तो आजही तीच कामं करत आहे. आमेन. पण आपला विश्वास तेवढा असणं गरजेचं आहे. हे पूर्ण जे बुक आहे ना बायबल, ह्याचं मेन थीम विश्वास, फेथ, फेथ. तो विश्वास काय सांगतो? अब्रामाला मुलं नव्हती, तो म्हणतो तुला मी देशांचा पिता करणार आहे. विश्वास. दाऊद गोलियातासमोर थांबलाय, छोटासा दाऊद गोलियातासमोर थांबलाय, त्याला माहिती पण नाही, पण तो विश्वासाने बोलतो, आज माझा देव तुला माझ्या हातात देणार आहे. विश्वास, फेथ, ऑथॉरिटी. दाविदाला माहिती होतं हा देवाकडून नाही आहे आणि जो जगात आहे तो फार छोटा आहे, जो माझ्यामध्ये आहे तो फार मोठा आहे. द वन हू इज इन द वर्ल्ड is smaller than the one who is in me, greater is the one who is in me. त्या ऑथॉरिटी अँड कॉन्फिडन्सनी जाऊन दाविदाने गोलियाथाला मारलं, गोलियाथ मेला, त्याचं मुंडकं कापलं. आज आपल्या लाईफमध्ये देखील बरेच गोलियाथ उभे आहेत, पण आपल्याला माहिती नाही ते गोलियाथ आहेत. काही जणांसाठी त्यांचा करिअर प्रॉब्लेम्स आहेत, खूप जास्त गोलियात आहे. काही जणांसाठी आजार पण आहे, गोलियात आहे. वर्षानुवर्ष भांडत आहेत, झुंज करत आहेत, फाईट. देवाची इच्छा असेल तर देव बरं करेल, देवाची इच्छा असेल तर देव बरं नाही करणार. सिम्पल. ती रक्तस्त्रावी बाई काय बोलली होती? आज मी त्याच्या कपड्यांना स्पर्श करून बरी होईल.
येशूनी तिला बरं पण नाही केलं, स्वतःहून बरी झाली. विश्वास, फेथ. देवाची इच्छा असेल तर देव बरं करेल, देवाची इच्छा आहे, पण तुमचा विश्वास कुठं आहे? यू नीड टू अंडरस्टँड वेअर युअर फेथ इज टुडे. लूक 10:17-20. लूक 10:17-20. अमेन. 72 जण गेले, खुश झाले. लहान लेकर जसे खुश होतात ना, खुश झाले, खुश होऊन रिटर्न आले आणि म्हणतायत की प्रभूजी आपल्या नावाने भूते देखील आम्हाला वश होतात. भूते इथं आपण पळत सुटू एखाद्यामध्ये दिसलं तर. काय ऑथॉरिटी काय आहे आपल्याला, आपण करतोय काय ना? हे एक खूप लोकांच्या मनामध्ये हा विचार असेल की एखाद्यामध्ये जर भूत असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही हात ठेवून प्रार्थना नका करू, नाही तर ते भूत त्याच्यातलं तुमच्या आतमध्ये येतो. बाप रे, हे आमच्या जिवंत देवाची लेकरे. ते भूत इतकं स्ट्रॉंग आहे की पवित्र आत्मा तुमच्यातला बाहेर निघून जाणार आहे आणि भूत आतमध्ये येणार आहे. हा विश्वास आहे आपला? काय हसायला येत आहे ना, पण हे फॅक्ट आहे, हे फॅक्ट आहे. आजार या माणसाच्या जवळ जाऊन त्याच्यावर हात ठेवून प्रार्थना नका करू, तो आजार तुम्हाला लागू शकतो. काळजी घ्या, सॅनिटायझर वापरा, मास्क लावा. शत्रूच्या सर्व गोष्टींवर तुम्हाला अधिकार दिलेला आहे, रोगराईवर तुम्हाला अधिकार दिला आहे. आपले लोक सगळ्यात जास्त आजारी पडलेले असतात. माझ्या लाईफची पर्सनल टेस्टिमनी, हा टॉपिक मी का तुम्हाला सांगत आहे, हे मी फक्त सांगायचं आहे म्हणून सांगत नाही, ह्याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे. बऱ्याच जणांना माहिती असेल मला सर्दीचा खूप जास्त त्रास होता. उठलं की 15-20 शिंक्या रेग्युलर रोज सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम. पाठीचं दुखणं भयानक, पायाचं दुखणं भयानक, एवढ्या लवकर एवढा आजार. पण नेहमी ते असं विचार, पण किती मला त्रास होतो आहे ना, रोज सकाळी उठून मला एवढं शिंकावं लागतं आहे, कसा दुखतं, डोकं दुखतं, असे विचार माझे देखील होते. पण ज्यावेळेस तो अधिकार समजला, त्या अधिकाराने ज्यावेळेस मी त्या गोष्टींसंग ती बोलायला लागलो. आता बरेचसे ते म्हणते असं बोलून थोडी होत असतं काय, हां असं काही पण सर्दी खोकल्याला बोलता येतं का? येशू ख्रिस्त पेत्राची सास काय काय सासू तापाने फणफणले होते आणि येशू ख्रिस्त त्या तापाला तिथं ओरडतोय. येशू ख्रिस्त वादळ आलंय, वादळाला बोलतोय, अंजिराच्या झाडाला बोलतोय. ही पूर्ण पृथ्वी आजही ऐकत आहे. ही मिस्ट्री आहे. आता काही लोकांना असे बाउन्सर गेला असं काय बोललो काय कळालंच नाही. ही पृथ्वी आजही ऐकत आहे. प्रभू येशू ख्रिस्त जर वादळाला जर शांत करत होता, त्याच्या मागे एक रिझन आहे की तो त्या वादळाला का शांत करत होता. अंजिराच्या झाडाला जर त्यांनी श्राप दिला, ते झाड जर मरून गेलं, तर त्याच्या मागे एक रिझन आहे. जर त्या तापाला तो ओरडला आणि तो ताप निघून गेला, त्याच्या मागे एक रिझन आहे.
त्या ऑथॉरिटीमध्ये तो चालत होता. ती ऑथॉरिटी आज आपल्यामध्ये आहे. मी तुम्हाला बऱ्याचशा टेस्टिमोनी सांगू शकतो माझ्या लाईफमध्ये, जिथं मी अशा नॉन लिव्हिंग गोष्टींवरती देखील ऑथॉरिटी देव बाप्पाने आपल्याला दिलेली आहे. मी तुम्हाला सांगतो. पण विश्वास, आता मी जर जर बोललो तर विश्वास नाहीच आहे. काय माहिती होईल का नाही होणार, समोरचा आजारी आहे. त्यासाठी मी ताप आला, त्यासाठी प्रार्थना केली, काय माहिती देव बरं करतोय का नाही, असं जर मी मनामध्ये बोलून प्रार्थना केली तर ती नाही चालणार. ज्यावेळेस तुम्ही मागता हे मनामध्ये तुम्हाला ती गोष्ट ऑलरेडी भेटली आहे असा विश्वास धरा, असं बायबल तुम्हाला सांगतो. आता हे 72 जण परत आले आणि ते खुश आहेत आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणत आहे, सैतान आकाशातून विजेसारखा पडला हे मी पाहिले, पहा मी तुम्हाला साप आणि विंचू. आता ॲक्च्युअल साप आणि विंचू हातात घेऊन फिरायला सांगत नाही येतो, इथं घेऊ नका लगेच, म्हणजे ते रिसेम्बल करतं सैतान व सैतानाच्या गोष्टींना. यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरती अधिकार दिला आहे. आपल्या घराबाहेर लिंबू मिरची पडल्या तर आपण घाबरतो, कोणी टाकला असेल लिंबू मिरची घराच्या बाहेर. सर्व शत्रूच्या सर्व शक्तीवरती आपल्यामध्ये पवित्र आत्मा आहे. ते छोटेसे भूत टुचके लोक त्यांना आपण घाबरतो. बापरे, दिस इज अ वेक अप कॉल टू द चर्च. हा तुम्हाला उठवण्यासाठी आजचा मेसेज आहे. उठा, जागृत व्हा. काय करत आहात? आपल्या घरामध्ये सारखे भांडणं होत आहेत, सारखे राग आहे, सारखी चिडचिड आहे. तुमच्या स्वतःमुळे नाही होते, कोणतरी ते थॉट्स तुम्हाला द्यायचा प्रयत्न करते. तुमच्या घरामध्ये सारखे भांडण तंटा होत असेल तर ते तुमच्यामुळे नाही होते, कोणतरी घरामध्ये त्या गोष्टी करायचा प्रयत्न करते. प्रभू येशू ख्रिस्ताला हे माहिती होतं. ज्यावेळेस पेत्र, ज्यावेळेस येशू ख्रिस्त सांगत होता की मी क्रुसावरती जाणार आहे आणि त्याचा टाईम येत आहे, आणि पेत्र त्याला म्हणतो की असं नका होऊ देऊ, आणि येशू म्हणतो सैताना मागे हो. पेत्राला बोलतोय सैताना मागे हो. किती वाईट वाटलं असेल ना पेत्राला, आ येशू मला सैतान बोलला. पण ते विचार पेत्राला दिले गेले होते आणि प्रभू येशू ख्रिस्तानी ते ओळखलं आणि तो पेत्राला ओरडण्याच्या ऐवजी सैतानाला ओरडला. सैताना मागे हो, गेट बिहाइंड मी सैटन. आज आपल्याला पण गेट बिहाइंड मी सैटन बोलायची गरज आहे. जोपर्यंत मंडळी उभी राहत नाही आणि ती फाइटिंग पोझिशनमध्ये येत नाही, देवाचं वचन सांगतं रेझिस्ट द डेव्हिल इन ही विल फ्ली फ्रॉम यू. विरोध करा सैतानाचा आणि तो तुमच्यापासून पळून जाईल. पण आपण खूप कम्फर्टेबल झालो आहे, राहा तू पण राहा मी पण राहतो, संडेला फक्त मला चर्चला जाऊ दे, पाळक साहेब ओरडतील. भीतीपोटी कोणतरी काहीतरी बोलल, लोकांनी बघितलं पाहिजे आम्ही चर्चला जातोय, त्याच्यामुळे येतो का आपण चर्चला? खरंच आपल्याला आज ओळखणं गरजेचं आहे. मत्तय 18:18, मॅथ्यू 18:18. प्रभू येशू ख्रिस्त हे सांगत आहे. आता इथं बांधाल म्हणजे घर बांधकाम नाही, तसं बांधाल नाही. बांधाल म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही बांधता, इंग्लिशमध्ये इट इज रिटन बाइंड, बांधता. कुत्र्याला तुम्ही बांधता, गेटिंग मी? मी तुम्हाला खचित सांगतो जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल. स्पिरिच्युअल रेल्मबद्दल तो इथं बोलत आहे. स्वर्गात म्हणजे देवदूत आणि जिथे प्रभू येशू ख्रिस्त बसला आहे त्याच्याबद्दल तो बोलत आहे. स्पिरिच्युअल रेल्ममध्ये
आत्मिक जगामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्ही बांधताल त्या बांधल्या जातील, आणि जे जे तुम्ही मोकळे कराल ते तुमच्यासाठी मोकळे केले जाईल. है ना? तर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला सांगत आहे की तुम्ही, तो सारखा सारखा काय सांगतोय, तुम्ही करा, तुम्ही करा, तुम्ही करा. बऱ्याच वेळेस आपल्याला राग येतो, राग प्रत्येकाला येतो, राग येशू ख्रिस्ताला देखील राग यायचा, पित्याला देखील राग यायचा. पण बायबल सांगते तुम्हाला राग आला तरी तुम्ही पाप करू नका. राग आणि पाप वेगळे वेगळे आहे, पण ते रागाला दाखवायची गरज ना घरातल्यांवर दाखवू नका, त्या सैतानावर दाखवा, त्याच्यावर चिडा. कारण घरात ज्या ज्या गोष्टी होत आहेत त्या अशाच नाही होत. काही लोकांना हे समजण्यास थोडंसं टफ जाईल, घरात ज्या ज्या गोष्टी होतात त्या अशाच नाही होत, असंच चालता चालता काहीतरी होत नाही. कोणीतरी तुम्हाला डिस्टर्ब करा. आता एखाद्या घरामध्ये तुम्ही समजा आहात, तुमच्या घरामध्ये डोअरवरती एक माणूस आला, तुम्ही डोअर ओपन केलं आणि तो तुम्हाला धक्का देऊन आतमध्ये येऊन बसला, काय करताल तुम्ही? धक्का दिला तुम्हाला, सोफ्यावर येऊन बसलाय अनोळखी व्यक्ती, तुम्ही त्याला ओळखत पण नाही, काय करताल तुम्ही त्याला? प्लीज जा घराच्या बाहेर, प्रेम आणि पाणी देऊ का एक ग्लास तुम्हाला, मग जाता, जीवन जाता. धक्का देऊन जर तुमच्या घरात कोणी घुसत असेल, धक्का देऊन त्याला तुम्ही बाहेर काढणार, राईट? आज आपल्या घरामध्ये सैतान घुसतोय धक्का देऊन. आपण देवा आपण लगेच देवा वाचव, तू कर, तू का नाही करत आहेस? त्याला कळालं योहान 10:10 चोर कशासाठी येतो, सैतान कशासाठी येतो ते वाचू. योहान 10:10 वाचेल कोणी? डिफरन्स बिटवीन चोर कशासाठी येतो आणि देव कशासाठी आला आहे. बरेच लोक म्हणतात ना देवाकडून आलं आहे, चुकीचा विश्वास ठेवू नका. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी. नुसती जीवन प्राप्ती नाही, विपुलपणे इंग्लिशमध्ये लिहिलं आहे, आय हॅव कम दॅट दे मे हॅव लाईफ अँड दे मे हॅव इट अबंडंटली. माझे पात्र काठोकाठ भरून अबंडंट लाईफ ते द्यायला जे देव आलेला आहे. चोर काय द्यायला आला आहे? चोरी, घात, नाश करायला तो आलेला आहे. आज आपल्या समजणं गरजेचं आहे की आपल्या घरामध्ये आज काय होत आहे, आपल्या लाईफमध्ये आज काय होत आहे, हे दोन्हीपैकी कोणती गोष्ट होत आहे. हे ज्या वेळेस आपल्याला समजेल, हाफ ऑफ द बॅटल तुम्ही तिथे जिंकलेले आहात. कारण की मी तुम्हाला आधीच सांगितलं, ज्या गोष्टीचं तुम्हाला जोपर्यंत ज्ञान नाही आहे तोपर्यंत ठीक आहे, पण मिळाल्यावरती जर तुम्ही त्याला इग्नोर करत असाल तर तुमची हलगर्जीपणा आहे. माहिती आहे मेडिसिन काय घ्यायचं आहे, पण तरी नाही घेतलं तर तो तुमचा हलगर्जीपणा आहे. आज देखील ज्यावेळेस आपल्याला कळालं आहे की आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय सत्ता, आपल्याला काय अथॉरिटी दिलेली आहे देवाने, ती तुमच्याकडे आहे. पण जर तुम्ही त्याचा वापर नाही केला ना, तुम्हाला नसलं माहीत नसल्यासारख्याच तुमची गंती आहे. सो इथून फक्त आपण काहीतरी ऐकून जाणार नाही आहे, प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन आजपासून लाईफमध्ये करायला चालू करा. मी तुम्हाला खरंच सांगतोय, ज्यावेळेस मी स्वतः माझ्या गोष्टींवरती ऑथॉरिटी घ्यायला लागलो, बऱ्याच गोष्टी माझ्या लाईफमध्ये ज्या होत्या त्याच्यावरती मला ॲन्सर्स मिळायला लागले. ज्यावेळेस मी सतीसाठी प्रेयर करत होतो, प्रेयर करायचो मी,
देवा माझी सर्दी तू घालवून टाक, मला बरं वाटू दे. दुसऱ्या दिवशी परत शिंकवायच्या. बरेच डॉक्टर्स देखील अटेंड केले, परत शिंकवायच्या. डॉक्टर्सचे मेडिसिन्स पण नाही चालले. काय चाललं? ऑथॉरिटी. हे शरीर जिवंत देवाचं शरीर आहे, याच्यात कुठलाही रोग त्याला गौरव देत नाही. हे माइंडसेट बनवा, हा माइंडसेट बनवा. त्याचे तुम्हाला कॉन्सिक्वेन्सेस इफेक्ट्स लगेच दिसायला लागतील. जिवंत देवाचं मंदिर आहे, वचन सांगतंय जिवंत देवाचं मंदिर आहे तर आहे. आणि कुठलाही रोग ह्या शरीरामध्ये त्याला गौरव देत नाही. येशू ख्रिस्त काय करत होता वाचायचं का आपण? प्रेषितांची कृत्य 10:38. प्रेषितांची कृत्य 10:38. कोणाच्या सत्तेखाली काय करत होता प्रभू येशू ख्रिस्त? परत वाचा, आपलं आपल्या मनामध्ये वाचा, पण वाचा. हे समजणं गरजेचं आहे. सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करत फिरला. एखादा जर लंगडा होता, कोणाच्या सत्तेखाली होता? एखादा कोडी होता, कोणाच्या सत्तेखाली होता? आंधळा होता, कोणाच्या सत्तेखाली होता? आज आपण ज्यावेळेस फाईट करायला तयार असू ना, त्यावेळेस आपण ऑलरेडी जिंकून जातो. पहिल्या पेत्रामध्ये लिहिलं आहे, सावध असा, जागे रहा, तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावा हे शोधत फिरतो, शोधत फिरतो. हा नाही, नाही, हा नाही, कोण? हा पकडायला शोधतोय तो, शोधतोय. ज्याला त्याचा अधिकार माहिती आहे, त्याला जर त्याचा अधिकार माहिती आहे, सैतान त्याला नाही काही करू शकणार. त्याला जर तेवढी पावर असते तर आज सगळे ख्रिस्ती लोक मेलेले असते ऑलरेडी. त्याला नाही आहे तेवढी पावर. येशू ख्रिस्ताने क्रूसावरचं त्याच्या मरणातून पुन्हा उठवून सैतानाला खुल्लम खुल्ला त्याचा तमाशा केला आहे असं बायबल सांगतं. पण जी जी इथं पाल मेल आणि शेपटी राहिली, ती शेपटी आज देखील त्रास देते लोकांना. फक्त शेपूट मारायचं आहे, पाल पण नाही मारायची. शेपट पण नाही मारायचं, राहू दे, शेपूट हालतंय, हालू दे. नाही, नाही, नो. सावध असा, जागे राहा. शत्रूचे कामं जर तुमच्या घरामध्ये होत असतील तर फाईट करा त्याला. आजारपण आहे, वर्षानुवर्षाचं आजारपण, रोग, गरीब गोष्टी, विचार, भांडणं, मत्सर, द्वेष, सगळ्या गोष्टी सैतानाच्या सत्तेखाली आहेत. आणि त्याच्यामधून आपल्याला एक एक देवाचे सेवक होते, आणि त्यांनी एक स्टोरी, ते एक बसमधून चालले होते. बस स्टॉपवरती ते थांबले आणि एक बाई आली तिकडून, आणि त्या बाईच्या मागं ना एक कुत्रं तिला फॉलो करत होतं. आणि ती म्हणते, श, जा जा जा, कुत्रं अजून येते. आणि ती म्हणते, श, जा. ते कुत्रं अजून जवळ 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 येते, चिटकतंय पायाला.
आणि शेवटी तिची बस आली आणि ती बोलली जा, आणि ते कुत्र पळून गेलं. आज सैतानाला प्रेमाने हाकलण्याची गरज नाही आहे. जा, निघून जा बाबा आमच्या घरातून, का आम्हाला त्रास देतो. ऑथॉरिटीनी उभे राहा आणि बोला येशूच्या नावात निघून जा, आणि तो जाईल. जाणच आहे, कारण त्याचं नाव सर्व नावाहून श्रेष्ठ नाव आहे, आणि कुठलाही गोष्ट त्याच्या नावाच्या वर नाही जाऊ शकत. सो ती स्टोरी नेहमी लक्षात ठेवा की जसे एक कुत्रे आला, तुम्हाला जोपर्यंत चिडून ओरडत नाही जाणार आहे. चिडणं गरजेचं आहे. चिडा, फाईट, फाईट इट, रेझिस्ट. नाजूक सारखं बसू नका, कारण की ही जी पूर्ण पृथ्वी आहे, पूर्ण पृथ्वी आजही ऐकत आहे ना. रोमकरासपत्र 8:19 जर तुम्ही काढलं, रोमकरासपत्र 8:19 कोणी वाचल? परत वाचा. कारण सृष्टी देवाच्या पुत्राच्या आहे का पुत्रांच्या आहे? सन्स ऑफ गॉड. प्रभू येशू ख्रिस्त हे दाखवण्यासाठी आपल्यामध्ये आला होता, कारण जे काही गोष्टी तो करत होता ते हे दाखवण्यासाठी होता की ते तुम्ही देखील करू शकता. आणि तो म्हणतोय योहानाच्या पुस्तकामध्ये, जी कामे मी केली ती तुम्हीही कराल आणि ह्याहून मोठी कामे कराल. आपल्याकडून काय होते? आपण किती कामं केले आहेत प्रभू येशू ख्रिस्तासारखे? आज काउंटर पॉइंट्स किती आहेत आपले? 0. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय मी जी कामे करतो ती तुम्हीही कराल, त्याहून मोठी कामे कराल. आता मेलेल्यातून मेलेल्या माणसाला उठवण्यापेक्षा मोठं काम होऊ शकतं का? पण एक्सपेक्टेशन काय आहे जीजसचे तुमच्याकडून? तो काय एक्सपेक्ट करतोय तुमच्याकडून आज? आज आपल्याला समजणं गरजेचं आहे की आपण जे करत आहोत सॅटिस्फाय न कराव या जर्नीमध्ये, की मी संडेला चर्चला गेलो, मी दशमांश दिला, मी प्रार्थना केली, मी स्वर्गात चाललो, नीले आसमा के पार जायंगे मेरा येशू रहता. इथं कामं पडलीच. देवाने तुम्हाला फक्त स्वर्गात जाण्यासाठी नाही निवडलेलं आहे. येस, तिथं जायचं आहे आपल्याला, सगळ्यांना जायचं आहे. बाप्तिस्म्या झाल्या स्वर्गात गेले असते, नाही तर डायरेक्ट पाण्यातून डायरेक्ट स्वर्गात वरती. इफ बाप्तिस्म्यानंतर स्वर्गातच जाणं ऑब्जेक्टिव्ह असतं तर का ठेवलंय त्यांनी इथं आपल्याला आज? त्याच्या मागे एक रिझन आहे, पर्पज आहे. आज सॅटिस्फाईड होऊ नका तुमच्या लाईफमध्ये. आता कसं घ्यायचं ऑथॉरिटी? तुम्हाला माहिती आहे का की कधी कधी परमेश्वर काय म्हणतो? एक आपण शास्त्र काढू, निर्गम 14:15-16, Exodus 14:15-16. कॉन्टेक्स्ट समजा. पुढं लाल समुद्र आहे, ठीक आहे, व्हेरी गुड स्टोरी. पुढं लाल समुद्र आहे, मागून फारोचं सैन्य येत आहे, आणि सगळे लोक थांबलेत आणि आता पाणी आहे समोर. मोशे देवाला विनंती करतोय, देवा कसं काय म्हणतोय परमेश्वर?
माझा धावा करीत काय बसलास? इस्रायल लोकांना सांग की पुढे चला, तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार व त्याचे दोन भाग कर. वाव, म्हणजे परमेश्वर आपला देव. आता मोशेची सिच्युएशन समजा तुम्ही लोक, मागून सैन्य येत आहे, पुढं पाणी आहे, तू रडतोय, तो म्हणून देव म्हणतो तू रडू नको. आता मी कोणाकडे रडायचं? मग आपलं पण होतं ना असं, देवासमोरच जाऊन रडतो मी, बाकी कोणासमोर नाही रडत. आज देव पण तुम्हाला तोच स्टेटमेंट देणार आहे, का रडत बसलायस? उठ, काठी उगार. ती काठी माहिती आहे का तुम्हाला काय? देवाने दिलेला अधिकार. ओल्ड टेस्टमेंटमध्ये ती काठी रिसेम्बल करते देवानी जो तुम्हाला दिलेला अधिकार आहे त्याच्याबद्दल. जो अधिकार त्याने तुम्हाला दिलेला आहे त्याला वापरायला शिका. म्हणजे परमेश्वराचे एक्सपेक्टेशन्स होते की मोशेनी ऑलरेडी ते समजलं पाहिजे होतं की हां, आता या काठीने जर एवढे चमत्कार झालेत पाणी पण सुटून जाईल, पण त्याचा विश्वास डगमळला, तो देवाकडे रडायला लागला. जर तुम्ही तेच स्तोत्रसंहिता 110 वाचलं, स्तोत्रसंहिता 110:2, परमेश्वर तुझे बलवेत्र सियोनेतून पुढे नेईल, तो म्हणतो तू आपल्या शत्रूंवर प्रभुत्व कर. प्रभुत्व कर. इंग्लिशमध्ये खूप छान लिहिले, द लॉर्ड शाल सेंड द रॉड ऑफ युअर स्ट्रेंथ आउट ऑफ झायन, रूल इन द मिड्स ऑफ युअर एनिमीज. ही देवाची इच्छा आहे तुमच्यासाठी, ही देवाची इच्छा आहे तुमच्यासाठी. आता नेमकं ज्यावेळेस आपण म्हणतो की अधिकार घ्यायचा आहे, एक लहानपणी एक सुंदर सॉन्ग होतं, त्या गाण्याकडे आपण जाऊ, पण त्याच्या आधी आपण काढूया मार्क 11:23-24. मार्क 11, लवकर संपूयात आपण, पटपट पटपट ग्रास्प करा, 2-3 वचनं राहिलेले आहेत. ठीक आहे, मार्क 11:23-24. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी, हुएवर, कोणी पण असू शकतो तुमच्या, जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात जा असे म्हणेल. डोंगराला बोलायचे. आज आपल्या लाईफमधल्या छोटे छोटे प्रॉब्लेम्स पण आपलं ऐकतील. ते छोटे छोटे प्रॉब्लेम्स ज्यावेळेस आपल्यासमोर डोंगरासारखे असतात की आपल्याला माहिती नाही काय आता इथून पुढं करायचं, तो म्हणतो तू बोल त्या डोंगराला, उपटून पाण्यामध्ये जाऊन पड आणि तसं होईल. विश्वास आणि अधिकार, ऑथॉरिटी, हे दोघांचं जे कॉम्बिनेशन ज्यावेळेस मिळतं, तुमच्या प्रेयर्सचे ॲन्सर्स तुम्हाला इमिडिएटली मिळायला चालू होतात. कारण काही गोष्टी ज्या देवांनी आपल्यासाठी ठेवल्या आहेत, त्याची इच्छा आपल्यासाठी काय आहे हे आज आपल्याला समजलं आहे. त्याची इच्छा आहे की अधिकार घ्या, उभे राहा आणि फाईट करा. तुम्ही ऑलरेडी जिंकलेले आहात. क्लायमॅक्स सस्पेन्स मी ऑलरेडी देऊन टाकतो तुम्हाला स्टोरीचा, की तुम्ही ऑलरेडी जिंकलेले आहात. कारण जो तुमच्यामध्ये आहे तो जो जगामध्ये आहे त्याच्यापेक्षा फार महान आहे. तुम्ही ऑलरेडी जिंकलेले आहात हे माइंडसेट बनवा. वॉरियर मेंटॅलिटी आपण ज्याला म्हणतो, की मी जिंकलेलो आहे. आपले लिमिटेशन्स आपल्या लाईफमध्ये लागतात कधी कधी खूप जास्त. सैतान ते तुम्हाला लिमिटेशन्स देण्याचा प्रयत्न करतो. माझा एक भाऊ आहे पुण्याचा, तो स्टोरी सांगत होता. त्याच्या घराच्या वरती त्याचा दुसरा एक कझिन भाऊ राहतो. लहानपणापासून ना
अंडे खाल्ले की अंगावरती ॲलर्जी येते. ॲलर्जी, अंडं खाल्लं अंगावर ॲलर्जी येते. तो आज 25-30 वर्षाचा असेल, 30 वर्षापासून त्याला हा त्रास आहे. आणि ज्यावेळेस त्याला हे समजलं की त्याला अधिकार दिलेला आहे, तो अधिकाराने वागायला लागला, त्या अधिकाराने आणि त्या कॉन्फिडन्सनी, देवावरचा कॉन्फिडन्स, मी पुन्हा सांगेल, आपला अधिकार हा आपला स्वतःचा नसून देवाने दिलेला अधिकार आहे. आपण त्याच्या नावाचा अधिकारावरती चालत आहोत. एक पोलीसला, पोलिसाचा स्वतःचा अधिकार नसतो, तो गव्हर्नमेंटच्या अधिकारा अंडर असतो. त्या अधिकाराने ज्यावेळेस तो चालायला लागला, त्याच्या सर्व ॲलर्जीज निघून गेल्या आणि आज तो आरामात ब्रेकफास्टला, लंचला अंडे खाऊ शकतो. छोटीशी गोष्ट आहे, एकदम छोटीशी गोष्ट आहे, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये मोठ्या टेस्टिमनीज क्रिएट करतात. हे फक्त तोच समजू शकतो की त्याला त्या गोष्टीमुळे किती त्रास झाला आहे, किती वेदना झाल्या आहेत, आपण नाही समजू शकणार. जर बाकीच्या लोकांना त्रास होत नाही आहे ना त्या गोष्टीचा, तर तुम्हाला पण त्रास नाही झाला पाहिजे. रात्री आईस्क्रीम खाल्लं की घसा पकडतो. मी हट्टाला पेटलो होतो की सगळे खातात, मी खाल्लं की माझा घसा पकडतो आहे का? अधिकार घेतला, खा आता संध्याकाळी आईस्क्रीम, प्या कोल्ड ड्रिंक, काही होत नाही, काही होत नाही. छोटी गोष्ट आहे, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तुमच्या लाईफमध्ये खूप मोठ्या टेस्टिमनीज क्रिएट करतात. तुमच्या ॲलर्जीज असू द्या, तुमचे आजारपण असू द्या, रोगराई असू द्या, फाईट करा, कारण त्यांनी तुम्हाला हातामध्ये दिलेलं आहे. दुसरे तिमती 1:7, शेवटचं वचन आपण काढूया. दुसरे तिमती 1:7, कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, भीती काय होईल, बापरे कोविडचं नवीन व्हेरियंट आला, भीती, नवीन कोंबडीतून आजार यायला लागले, भीती, चिकन खाऊ नका आता, भीती, भीती, भीती पकडती पहिल्या माणसाला आजार पकडायच्या आधी. कारण डॅडी नेहमी एक ते एक्झाम्पल देत असतात, इंडियन कोब्रा आहे ना, बऱ्याच जणांना माहिती असतं. त्या रूममध्ये तो माणूस बंद होता, त्याला सारखं सांगितलं जायचं की तुला इंडियन कोब्रा चावणार आहे आणि तुझा मृत्यू होणार आहे, सांगून शेवटी त्याने शेवटच्या दिवशी फक्त एक उंदीर सोडला. तो उंदीर त्याला टच झाला, तो माणूस मेला, आणि त्याचं ब्लड चेक केल्यावर त्याच्यामध्ये इंडियन कोब्राचं विष निघालं. वाव, भीती. परमेश्वराचं वचन सांगतं, कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर कसला, सामर्थ्याचा, पावर, पावर डेमॉन्स्ट्रेट करायला शिकणार आहे आज आपण. पावर, ती पावर जी आपल्याला दिली आहे त्याने ती डेमॉन्स्ट्रेट करा. कारण की जर तुम्हाला दिले आणि ते तुम्हाला वापरता येत नसल, नसल्यासारखंच आहे. एखाद्या बाईला, एखादी म्हातारी बाई आहे, तिला जर एक करोडचा चेक दिला आणि तिने तो घरामध्ये फ्रेम करून ठेवला, डिपॉझिट नाही केला, आता घरात पैसे संपलेत, काहीच नाही आहे, पैसे काढले नाहीत, देवाकडे मागत बसले, चेक फ्रेम करून ठेवला आहे 1 करोडचा. आज आपण पण तेच करतो, ह्याला आपण फ्रेम करून ठेवलं आहे का? ही आपली विरासत आहे, तिला फ्रेम करून जर ठेवलं तर मे बी उपाशी राहावं लागेल आपल्याला. वापरायला शिका. हे देवाचं वचन हे फक्त डोक्यासाठी नाही आहे की हां वचन वाचलं झोप आता चांगली झोपेल, चांगल्या झोपेसाठी नाही आहे. हे जिवंत, देवाचं वचन जिवंत आहे आणि ते रिअल लाईफमध्ये वापरायला ज्यावेळेस आपण शिकू, ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी सुरळीत होतील, राईट? सो यावेळेस आपण इथंच थांबूया. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला माझ्या पर्सनली देखील शेअर करायच्या आहेत.
पण टाईम आपल्याकडे कमी आहे. आणि म्हणून ह्या गोष्टी समजा, ह्याच्यावर मनन करा. कारण की ह्या गोष्टी, मी जसं तुम्हाला म्हटलं, बी आता पडलं आहे, पण हे बी चोरून घेऊन जायचा प्रयत्न देखील तुमच्यावरती कोणतरी करणार आहे. रिझल्ट्स तुमच्या लाईफ, हे आपलं ख्रिस्ती लाईफ जे आहे ना, हे रिझल्ट बेस्ड लाईफ असणं गरजेचं आहे. जर तुमच्या लाईफमध्ये रिझल्ट्स नसतील ना, तुम्ही काय बोलता त्याला काय अर्थ नाही. एखादा भिकारी येऊन जर तुम्हाला कोर्स विकेल, मी तुम्हाला शिकवतो 1 करोड कसे कमवायचे, घेताल का तो कोर्स? किती जण घेतील तो कोर्स? नाही. आर लाईफ हॅज टू बी अन एक्सपिरियन्स, एक प्रूफ करणारं लाईफ असलं पाहिजे. लोकांनी तुमच्याकडून बघितलं, बोलले पाहिजे, अरे जिवंत देवाची लोक आहेत हे, काहीतरी वेगळे लोक आहेत, आपल्यासारखे नाही आहेत हे, आपण वेगळे केलेले लोक आहोत, त्याची लेकरं आहोत, त्याचा अधिकार, त्याचं सामर्थ्य, त्याचा पवित्र आत्मा त्याने आपल्याला दिलेला आहे. तोच पवित्र आत्मा ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवले, तो आज आपल्यामध्ये आहे. आता आपल्या हातात आहे की आपल्याला त्याचं काय करायचं. मोठ्या जनरेटरमधून तुम्ही अख्खी बिल्डिंग चालवू शकता किंवा एक फक्त मोबाईल चार्ज करू शकता. आपले लोक आज फक्त मोठ्या जनरेटरमुळं एक मोबाईल चार्ज करतात. त्या जनरेटरमध्ये शक्ती आहे की तो पूर्ण मोठ्या बिल्डिंगला ताकद देऊ शकतो. अंडरस्टँड द पोटेन्शियल दॅट यू हॅव बीन गिव्हन. देववचन आम्हाला धन्यवाद असो. जे वचन आहे त्याच्यासाठी यावेळेस आपण प्रार्थना करूया आणि त्याच्यानंतर एक गीत गाऊया आणि मग आपण शेवटची प्रार्थना यावेळेस प्रार्थना करू. पवित्र 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 सामर्थ्यशाली परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो तुझ्या वचनासाठी. जे वचन आज आमच्या मनामध्ये आहे ते प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करण्यासाठी आम्हाला तुझे आणि खरंच देवबाप्पा तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला दे. तुला आम्ही धन्यवाद देतो तुझ्या महान पवित्र आत्म्यासाठी जो तू आम्हामध्ये दिलेला आहेस. आम्हाला त्याची किंमत कळते पित्या, आणि त्याचा वापर आम्ही तुझ्या राज्याच्या वाढीसाठी करावा असं कार्य होते. खरंच फक्त शब्दांमध्ये नाही, पण तुझं सामर्थ्य जे तू आम्हाला दिलेलं आहेस, तू जो अधिकार आम्हाला दिलेला आहेस, त्याला वापरण्यास आम्हाला तू सहाय्याने मदत कर, त्याप्रमाणे चालण्यास सहाय्याने मदत कर. आणि खरंच आजचा दिवस आमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये हा एक लाईफ चेंजिंग डिसिजन असा असू दे पित्या. तुला धन्यवाद देतो, तुला गौरव देतो. लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. धन्यवाद.